महाराष्ट्रातील महिलांना सक्षम करण्यासाठी माहिती सरकारनं लाडकी बहिणी योजना काढली आता ही योजना निवडणूक आयोगानं कायमस्वरूपी थांबवली असल्याची फेक न्यूज पसरवली जाते ही खोटी बातमी पसरवण्याचं काम महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय लाडकी बहीण योजना बंद होणार नाही व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे चुकीची असून महिलांना मिळणाऱ्या लाभांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असं भाजपनं म्हटलंय नियमांप्रमाणे कोणतीही सरकारी योजना निवडणूक आयोग कायमस्वरूपी बंद करू शकत नाही फक्त निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सरकारी योजना तात्पुरत्या थांबवल्या जातात पण या आचारसंहितेच्या काळातही महिलांना दिल्या जाणाऱ्या लाभात कोणताही खंड पडणार नाही ना महायुती सरकारनं नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आधीच जमा केलेले आहेत त्यामुळे महिलांना डिसेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत महिलांना एकूण सात हजार पाचशे रुपये आहेत ही रक्कम महिलांच्या अकाउंटवर थेट जमा करण्यात आली आहे आता नोव्हेंबरच्या महिन्यात आत निवडणुका संपल्यानंतर महायुती सरकार परत सत्तेत आल्यास योजना पुन्हा सुरू राहील आणि डिसेंबर महिन्याचे लाभ देखील नियमितपणे मिळतील असं भाजपनं जाहीर केलंय तसंच महाविकास आघाडीचा कुटील डाव जनतेनं ओळखावा अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं भाजपनं आवाहन केलं